कायदा हा या सत्रामध्ये एकमतानं संमत एकमतानं संमत झाल्यानंतर एखाद्याने सभागृहात आपलं मत व्यक्त करायचं नाही आणि बाहेर येऊन टीका करायची म्हणजे आपल्या त्यांच्या मनात नेमकं काय ते कुणाच्या बाजूने हा विचार त्यांनी त्यांचा विरोध होता किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जे विधेयक आणले हे एकमताने तुम्हाला म्हणणं एकमत काय म्हणला विरोधी पक्षांनी सुद्धा एकमताने मान्य केलं ना मग त्यावेळेस तुम्ही कुठं होता त्यावेळेस तुम्ही काय नाही आरोप केला म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी सरकारने जो अभूतपूर्ण निर्णय घेतलाय आणि खऱ्या अर्थानं 20 फेब्रुवारीला हा निर्णय घेतलाय ज्या दिवशी संबंध जग सामाजिक न्याय दिवस म्हणून या ठिकाणी पाळला जातो आणि मला आज सरकारचं यामुळं अभिनंदन करायचं की मी मराठा आरक्षणाच्या चळवळीत 1998 पासून आहे आणि मराठा समाजाला या ठिकाणी आर्थिक सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर आरक्षण दिलं गेलं पाहिजे या लढाईत मी अनेक वर्ष लढतो त्यांना 10% आरक्षण दिलं आणि ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी दिलं गेलं म्हणजे खऱ्या अर्थानं जागतिक सामाजिक न्याय दिवसाच्या दिवशी खऱ्या अर्थानं महायुती सरकारनं एक सामाजिक न्याय या ठिकाणी दिला मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं आणि ओबीसी समाजाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता दिलं त्यामुळे एवढा अभूतपूर्व निर्णय झाल्यानंतर टीका करायला काहीच उरलं नाही म्हणून या ठिकाणी कुणीही सोम्या गोम्याने उठायचं आणि काही टीका करायची नाही आणि सभागृहात मात्र काही बोलायचं नाही याचा अर्थ समजून घ्या की हे फक्त स्वतःचा बाजार व्यवस्थित चालावा कुठेतरी म्हणून चाललेला उद्योग आहे. मनोज तरंगे असं म्हणतायत की सरकारनं समाजाला फसवलेलं आहे मी उद्यापासून मोठं आंदोलन उभं करणार आहे माझी जी मागणी होती त्यावरती एक शब्दही सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी काढला. लक्षात घ्या की मुळामध्ये त्यांची मागणी होती कुणबीच्या नोंदी सापडाव्यात आणि कुणबीच्या नोंदीप्रमाणे या ठिकाणी जो कुणबी अगोदरपासून ओबीसीत आहे त्यांना त्या ठिकाणी ओबीसीचा आरक्षणाचा न्याय द्यावा त्या बाबतीत सरकारने पावलं उचलली आणि कितीतरी प्रकार कुणबीचे प्रमाणपत्र या ठिकाणी मिळाली दिसती मिळाली नाही तर ती वापस सुद्धा करणार त्यांची ती पहिली मागणी होती त्यांच्या सहित कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं अनेक जणांना प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात आले त्यामुळे ती मागणी पूर्ण संबंध मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी होती ती या सरकारने माननीय मुख्यमंत्री मोदी शिवाजी महाराज शपथ घेऊन या ठिकाणी आम्ही हा मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि तो निर्णय 3 महिन्याच्या आत महायुती सरकारने माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या पवार साहेबांच्या या सरकारने पूर्ण करून दाखवलं हे खऱ्या अर्थानं ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या पूर्ण केलेल्या म्हणजे ज्या एखादी अधिसूचना निघते सगळ्या शिवायच्या संदर्भात ती अधिसूचना निघाल्यानंतर त्यावेळेस आक्षेप ज्यावेळेस होतात त्या आक्षेप निकाली काढल्याशिवाय त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणं म्हणजे उद्याच त्या अधिसूचनेवरती कुठल्याही कोर्टातनं कशाही प्रकारची स्थगिती येऊ शकते याला कायदेशीर पूर्ण बाजू पूर्ण कराव्या लागतात त्या कायदेशीर बाजू पूर्ण केल्यानंतरच कुठल्याही अधिसूचनेची त्यातले त्यात सगळ्या सोयरेच्या संदर्भातल्या अशा पद्धतीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करता येते म्हणून या सर्व बाबी लक्षात घेता या ठिकाणी जवळजवळ माननीय जरांगे पाटील साहेबांच्या सर्व मागण्या ज्या की त्यांच्या नव्हत्या तर या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाच्या भावना होत्या त्या भावनेचा आदर या महायुती सरकारने या ठिकाणी केला आहे आणि तीच भावना जी सामान्य मराठा समाजाची आरक्षणाच्या बाबतीत होती तीच ही सरकारच्या बाबतीत होती पण देताना मागच्या वेळेस जो कायदा केला हायकोर्टात टिकला सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही आणि टिकला नाही जी कारणं होती त्या कारणाचं सर्व निरसन करून नव्यानं हा कायदा आणला आणि हे टिकणारं आरक्षण या महायुती सरकारने या ठिकाणी दिलं म्हणून सरकारचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यामध्ये आता ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर या ठिकाणी परत आंदोलन परत समाजामध्ये मतभेद होणं या लोकशाहीला आणि कुठल्याच दृष्टीनं
ना समाजाला ना जनतेला ना सरकारला ना विरोधी पक्षाला ना माध्यमाला कुणालाही हे परवडणाऱ्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळं जवळजवळ त्यांच्या सर्वच मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत. आता कुणीही म्हणजे ज्यावेळेस सभागृहामध्ये एकमताने एकमत म्हटल्यानंतर कुणाचंही मत विरोधात नाही असा कायदा पारित झाल्यानंतर आता एखाद्या विरोधी पक्षाने उठून या सर्व निर्णयावरती टीका करणं म्हणजे हा सुद्धा लोकशाहीचा आणि या राज्याच्या सार्वभौम सभागृहाचा अपमान आहे. म्हणून माझी या ठिकाणी सकल मराठा समाज बंधू भगिनींना हात जोडून कळकळीची विनंती आहे. माननीय जरांगे पाटील साहेबांनी जे आंदोलन समाजाला न्याय मिळवण्यासाठी केलं, ज्या भावना तीव्र तुमच्या होत्या, त्या भावनेचा या सरकारने विनम्रपणे आदर करून 10% आरक्षण तेही टिकणारं आणि ते टिकवणारच ते दिलेलं आहे आणि प्रमाणपत्राच्या बाबतीतही दिलेलं आहे आणि जे 6 लाख या ठिकाणी आक्षेप आलेत ते सुद्धा लवकरात लवकर निकाली काढून त्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाच्या संदर्भामध्ये सुद्धा आक्षेप निघाल्यानंतर कारवाई सरकार करेल. धन्यवाद. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.